पहिल्या दोन भागामध्ये असं आपण पाहिलं की एकूणच नियोजन करायचं असतं, म्हणजे कशा पद्धतीने करायचं असतं, त्याची पारंपरिक पद्धत काय असते आणि आपण सामान्यतः पाठाचं नियोजन आणि पाठाचं कसं तयार करतो. मग दुसऱ्या भागामध्ये आपण असं पाहिलं की हे सगळं करण्याच्या आधी आपल्याला काहीतरी विश्लेषण करायला लागतं, अनालिसिस करायला लागतं आणि आपण ते कंटेंट अनालिसिसपासनं सुरुवात करत शेवटी स्किल्सचं सुद्धा अनालिसिस, कौशल्यांचं सुद्धा विश्लेषण करायला लागतं हे पाहिलं. पण मग एखाद्या पाठाचं नियोजन करत असताना आपल्याला आणखी काय करावं लागतं, तर आपल्याला काही गोष्टींचा विचार करायला लागतो. पहिली गोष्ट म्हणजे जो काही आपल्याला अर्धा तास, पाऊण तास, एक तास आहे की ज्याच्यामध्ये आपण काही लर्निंग एक्सपिरियन्सेस, अध्ययन अनुभूती मुलांना देणार होतो, अध्ययन अनुभूतींचा विचार आपल्याला जास्त काळजीपूर्वक करायला लागतो. आणि या अध्ययन अनुभूतींमध्ये किंवा या अध्ययन अनुभवांच्या मध्ये जेवढं वैविध्य असेल तेवढं मुलं शिकण्याची जास्त शक्यता असते. याचं कारण प्रत्येक मूल हे त्याच्या त्याच्या वेगळ्या शैलीने शिकत असतं. काही मुलांना ऐकून शिकता येतं, काही मुलांना पाहून शिकता येतं, काही मुलांना, बहुसंख्य मुलांना मी म्हणेन की काहीतरी हाताने करता करता शिकता येतं, काही मुलं त्यांचे ते एकटी शिकू शकतात, काही मुलांना गटामध्ये किंवा समूहामध्ये शिकता येतं, इतरांच्या बरोबर इंटरॅक्शन केल्याशिवाय, इतरांच्या बरोबर बोलल्याशिवाय ते शिकू शकत नाहीत. आणि त्यामुळे प्रत्येकाची लर्निंग स्टाईल, अध्ययन करण्याची शैली ही वेगवेगळी आहे, याचं आपल्याला नियोजन करताना विचार केला पाहिजे. आणि त्यामुळे मल्टिपल एक्सपिरियन्सेस, विविध प्रकारचे अनुभव हे आपल्याला वर्गामध्ये निर्माण करता आले पाहिजेत. मग आता कुठल्याही पाठाची सुरुवात ही अतिशय आकर्षक झाली पाहिजे, मुलांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं पाहिजे, चित्ताकर्षक, चित्तवेधक अशा प्रकारचं ज्या वेळेला पाठाला सुरुवात होते. मग नुसती आपण प्रस्तावना केली, नुसतं काहीतरी एक दोन प्रश्न विचारले, त्यातनं पूर्वानुभव मुलांचं समजून घेतला किंवा त्यांचं पूर्वज्ञान काय ते समजून घेतलं, एवढं पुरेसं नाही. तर बऱ्याच वेळेला अशा काहीतरी ऍक्टिव्हिटीज, असे काहीतरी कृती सुरुवातीला करून घेतल्या पाहिजेत की ज्याच्यामुळे मुलांना जे काही चाललं आहे किंवा पुढे होणार आहे तासाला याच्यामध्ये रस निर्माण होईल. याला आपण लेसन स्टार्टर्स किंवा पाठाची सुरुवात करताना करायचे उपक्रम किंवा ऍक्टिव्हिटीज, कृती असं म्हणूयात. आणि मग पाठाच्या नियोजनामध्ये अशा एक 3-4-5 प्रकारच्या कृती, ऍक्टिव्हिटीज या आपण प्लॅन करून ठेवल्या पाहिजेत. त्यातली एखादीच कृती आपण कदाचित घेऊ आणि किती वेळाची पाहिजे तर ती जेमतेम एक 3 मिनिटं 4 मिनिटं 5 मिनिटं, परंतु ज्याच्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग आहे, प्रत्येक मूल काहीतरी करतंय आणि ते करता करता त्याला कुतूहल निर्माण होत आहे. कारण शेवटी कुठल्याही शिकण्याची सुरुवात ही कुतूहलातनं किंवा जिज्ञासेतनं होत असते आणि त्यामुळे मुलांची असणारी जिज्ञासा जागृत करणं आणि आपल्याला पाहिजे त्या आशयाकडे ती घेऊन जाणं याच्यासाठी आपल्याला हे लेसन स्टार्टर्स हे सुरुवातीला करावे लागतील. मग हे लेसन स्टार्टर्स घेत असतानाच थोडीशी त्याच्यावरची चर्चा आणि मुलांना त्यातलं काय कळलं, काय आवडलं, असं करून आपण पाठाच्या मुख्य आशयाकडे जाऊ शकतो. मी आता कंटेंट अनालिसिस किंवा आशय विश्लेषणाबद्दल फारसं म्हणत नाही की ते तयार आहे आपल्याकडे आणि त्यामुळे त्यातले एका क्रमाने एका पाठोपाठ एक येणारे असे जे संबोध आहेत त्या संबोधांना आवश्यक असणाऱ्या अध्ययन अनुभवांची आपण योजना करतो. आता मूल वर्गामध्ये काय काय करतं ह्याचा जर विचार केला आपण तर मुलं ऐकत असतात, मुलं बोलत असतात, मुलं वाचत असतात, मुलं लिहित असतात, मुलं हाताने काहीतरी कृती करून पाहत असतात, मुलं पेअरमध्ये म्हणजे दोघं दोघं मिळून काहीतरी एकमेकांची चर्चा करतात, मुलं 4-5 जणांच्या गटामध्ये बसून चर्चा करू शकतात, मुलं प्रश्न विचारतात, मुलं उत्तरं देतात, मुलं समोर येऊन फळ्यावर काहीतरी लिहितात. म्हणजे मुलांच्या जर कृती पाहिल्या तर कितीतरी कृती मुलांनी त्या तासाला, त्या पाठाला, पाठाच्या अध्ययनाच्या वेळी करणं अपेक्षित आहे. मी मगाशी म्हणलं तसं की आपल्याला जितक्या प्रकारच्या कृतींची संधी आपल्या तासाला निर्माण करता येईल ते फार चांगलं. म्हणजे अगदी काही वेळ तर मुलं शांतपणे डोळे बंद करून काहीतरी आठवत आहेत, ते व्हिज्युअलायझेशन करतायत, डोळ्यासमोर चित्र आणायचा प्रयत्न करतायत, डोळे बंद करून मनन करतायत, हे सुद्धा त्या पाठामध्ये घडायला पाहिजे. विविधता जेवढी असेल कृतींची, अनुभवांची, तेवढं त्या त्या मुलाला जे सूट होतं त्याप्रमाणे मूल शिकत जातं. आणि त्यामुळे शिक्षकाने या विविध कृती वर्गामध्ये दिलेल्या वेळामध्ये जास्तीत जास्त कशा बसवता येतील याच्या नियोजनामध्ये विचार केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं की या लर्निंग ऍक्टिव्हिटीज काय असतील. आता या लर्निंग ऍक्टिव्हिटीजमध्ये अनेक गोष्टी असतील, पुढे आपण बघूयात, परंतु हा विचार
केल्यानंतर मग आणखी कशाचा विचार करायला पाहिजे, तर आणखीन विचार असा केला पाहिजे की आपण मुलांना कोणते प्रश्न विचारणार आहोत आणि हे प्रश्न मुख्यतः कशासाठी असतात, तर हे स्टिम्युलेटिंग प्रश्न असतात, म्हणजे चेतक प्रश्न असतात. याच्यामध्ये मुलांची विचार प्रक्रिया आपण जागी करणार असतो आणि त्यामुळे असे वेगळ्या प्रकारचे प्रश्न, नुसते माहितीपर नाही, तर का, कसे किंवा इफ देन, असं घडलं तर काय होईल, या सगळ्यातनं मुलं विचार करायला लागतात. त्यामुळे त्याचा एक आपल्याला नियोजनामध्ये अंतर्भाव करावा लागतो. प्रश्नांच्या जोडीने मुलांनी काय वाचावं याचा आपल्याला विचार करायला लागतो. त्याच तास चालू असतानाच मध्ये एखादी 5 मिनिटाची ऍक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये मुलं काहीतरी लिहिणार आहेत याचा आपल्याला विचार करायला लागतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची लर्निंग एड्स, वेगवेगळ्या प्रकारचं अध्ययन साहित्य मुलं कसं वापरणार आहेत, मग त्याची पूर्वतयारी करून ठेवणं, आपण कोणत्या प्रकारचे अध्यापन साहित्य किंवा टीचिंग एड्स वापरणार आहोत त्याची पूर्वतयारी करून ठेवणं, त्याच्यानंतर त्याच्यासाठी आवश्यक असणारे म्हणजे कार्ड्स असतील, त्याच्यासाठी आवश्यक असणारं साहित्य असेल, मग ते प्रयोगशाळेतलंच असेल असं काही नाही, पण त्या सगळ्याचा विचार हा पाठ नियोजनात केला पाहिजे. आणि मग हे पाठ नियोजन मग कशा सिक्वेन्सने तो पाठ होत जाईल, पहिल्यांदा काय होईल, मग त्याच्यानंतर काय होईल, म्हणजे हा सिक्वेन्स फार महत्वाचा असतो. की जसा एखादा चित्रपट पाहत असताना एका पाठोपाठ एक गोष्टी घडत जातात आणि जणू काही त्या गोष्टी कशा घडणार आहेत याचं व्हिज्युअलायझेशन चित्रपटाचा स्क्रिप्ट रायटर, पटकथा लेखक जो असतो तो करत असतो, तसं शिक्षक म्हणून आपल्याला आपल्या प्रत्येक तासाची, प्रत्येक पाठाची एक पटकथा लिहावी लागेल. आणि त्या पटकथेमध्ये ही आपली जी मुलं आहेत, सगळे विद्यार्थी आहेत शिकणारे, हे जणू काही त्याच्यामध्ये काम करणारे हे अभिनेते आहेत आणि आपण दिग्दर्शक आहोत आणि आपल्या कल्पनेप्रमाणे तो सगळा तास होत चाललेला आहे. हे व्हिज्युअलायझेशन शिक्षकाच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं आणि त्यामुळे पाठाचा सिक्वेन्स, पाठाचा क्रम, पाठामधल्या सगळ्या कृतींचा क्रम हा खूप महत्वाचा आहे. आणि प्रत्येक छोटी छोटी कृती झाली की त्याच्यानंतर काहीतरी त्याचा रिव्ह्यू आहे, त्याची छोटीशी रिव्हिजन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की सगळा पाठ झाला की शेवटच्या 5 मिनिटांमध्ये काहीतरी आपण संकलन करतो आणि मग थोडंसं त्याला रिव्ह्यू आणि रिव्हिजन म्हणतो, असं करून चालणार नाही. तर त्या पाठाचे पुन्हा छोटे छोटे भाग करून प्रत्येक भागाच्या शेवटी एक रिव्ह्यू झाला का, एखादा प्रश्न विचारला का, मुलांना काही एकमेकांना प्रश्न विचारायला सांगितले का, अशी एखादी तरी रिव्ह्यू ऍक्टिव्हिटी आणि रिव्हिजनसाठीची ऍक्टिव्हिटी याचा सुद्धा आपल्याला विचार करायला लागेल. दुसऱ्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या इंटर ऍक्टिव्हिटीज येथे लक्षात घ्या. याच्यामध्ये सगळी मुलं आणि शिक्षक हे परस्परांशी इंटरॅक्ट होत आहेत, त्याच्यामध्ये डायलॉग आहे, त्याच्यामध्ये संवाद आहे. बऱ्याच वेळा असं होतं की वर्ग खूप नॉइजी आहे, खूप दंगा चालला आहे, म्हणजे अध्ययन नीट चाललेलं नाही असं बाहेरच्यांना वाटतं, पण तसं नाही आहे. जर शिक्षकाच्या मतानुसार आणि नियंत्रणानुसार जर हे सगळं जे काही वर्गामधला डायलॉग इंटरॅक्शन्स होत असतील तर किती आवाज झाला, अमुक झाला, तरी मुलं ही त्याच्यामध्ये सुद्धा कॉन्सन्ट्रेट करत असतात. याचं कारण जे काही घडतंय ते त्या आशयाच्या भोवती घडतंय असं लक्षात येतं.